स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आरतीस किचन मध्ये। आज आपण पाहणार आहोत कवठाची जेली। कवठाची जेली बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कवठ, साखर, पाणी। मी हा 6 कवठाचा घर काढून घेतलेला आहे। आता त्यात आपण पाणी ऍड करू। मी यात 1 तांब्या पाणी घातलेलं आहे। आता आपण हे कवठ शिजवून घ्यावे। मी गॅसवर ठेवते, गॅसचा फ्लेम चालू करते। हे 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झाले आहे। आता आपण गॅसचा फ्लेम बंद करू। आता आपण कवठाचा पल्प काढून घेऊ। त्यासाठी मी खाली एक टोप घेतलाय, त्यात पुरणाची चाळण घेतली आहे। आता मी हे शिजवलेलं कवठ टाकते। आणि त्याचा असा पल्प काढून घेते। कवठाचा पल्प काढून घेतला आहे। आता आपण हा अर्धा टोप पल्प आहे तर अर्धा टोप पल्प असेल तर अर्धा टोप साखर घ्यायची आहे। जेवढा पल्प असेल तेवढीच साखर घ्यायची। हा पल्प मी या टॉपात काढून घेते शिजवलेल्या। पल्प मी काढून घेतला आहे। त्यात आता मी साखर टाकते, त्याच टॉपात टाकते मोजून घेण्यासाठी। साखर टोपात टाकायची। आणि हे पुन्हा शिजून घ्यायचं आहे। मी गॅसचा फ्लेम चालू करते, असं मिक्स करायचं। हे असं हलवायचं आहे कंटिन्यू। हे पहा, अशी तार धरली ना, मग हे होतं। असं जर नसेल समजत तर पाण्यात टाकून पाहायचं। याची एकदम नॉर्मल गोळी झाली म्हणजे झालं, झालेलं आहे। मी गॅसचा फ्लेम बंद करते। मी ही 2 भांडी घेतली आहे, त्याला मी तेल लावून घेतलं आहे। तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता। थोडं थोडंसं सा लावून घ्यायचं आहे असं हाताने फिरवून। त्यात मी आता बनवलेला पल्प घालते, अर्धा यात घालते, अर्धा यात घालते। हे थंड होऊन द्यायचं आहे, त्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। जेली आपली सेट झालेली आहे। आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया। खूप इझिली कट होते।
जेली आपली तयार आहे। कवठाची जेली सर्व करून झाली आहे, आता ती तुम्ही खाऊ शकता। तुम्ही जर अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू। ही जेली रूम टेम्परेचर वर 8 ते 10 दिवस राहू शकते, एखाद्या डब्यात काढून ठेवावी।